Hello friends, welcome all of you to the session in which we are going to discuss in detail about your unit test number 1. Mitro, tumha sagalyancha mi ya session madhe swagat karto. Aajcha session madhe apan tumhi pahili unit test ji denar ahat tya unit test madhe apla jo vishay ahe engineering drawing 1 या विषयाच्या युनिट टेस्ट 1 बाबतची सविस्तर चर्चा माहिती विश्लेषण आपण करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना व्हाट्सअप ग्रुप वरती तुमच्या क्लास टीचरने या युनिट टेस्ट 1 चे वेळापत्रक फॉरवर्ड केले आहे. या वेळापत्रकानुसार आपला जो विषय आहे या विषयाचा कोर्स कोड जो आहे तो आहे CCG107 आणि या विषयाचं नाव आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग 1. तर मित्रांनो, इथे ब्लॅक बोर्ड वरती मी हे सगळं इंडिकेट केलेलं आहे. युनिट टेस्ट नंबर 1, कोर्स कोड CCG107, कोर्स नेम इंजिनिअरिंग ड्रॉइंग 1. या विषयाची जी युनिट टेस्ट असणार आहे ही 20 मार्काची मित्रांनो असणार आहे, त्यामुळे त्याचे मार्क्स आहेत 20. आणि ही परीक्षा कंडक्ट होणारा जो दिवस आहे, वार आहे आणि वेळ आहे ती आहे शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 ते 4:30 या वेळेमध्ये ही युनिट टेस्ट ऑनलाइन मोड मध्ये कंडक्ट होणार आहे. बरोबर, आता ही कंडक्ट ऑनलाइन मोड मध्ये कशी होणार आहे याबाबत मी सविस्तर थोडस यथावकाश बोलणार आहे. बरोबर, आपण पुढे जाऊया. लक्षात घ्या, पुन्हा एकदा वेळ लक्षात घ्या मित्रांनो, दिवस आहे शुक्रवार, दिनांक आहे 26 तारीख आणि वेळ आहे 3 ते 4:30. या विषयाच्या युनिट टेस्टला 1.5 तासाचा वेळ आहे. हा ड्रॉइंग हा विषय आहे, त्याच्यात मुलाने ड्रॉइंग काढायचं असतं, त्यामुळे ह्याला जो कालावधी दिलेला आहे तो 1.5 तासाचा असणार. बरोबर, आता यासाठी अभ्यासक्रम कोणता असणार आहे तर आपण मी व्हॉट्सअप ग्रुप वरती शेअर केलं होतं की सिलेबस मध्ये मी टॉपिक 1 आणि टॉपिक 2 असं लिहिलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकवत असताना जो टॉपिक शिकवलेला आहे तो ऍक्च्युअली 3 नंबरचा टॉपिक तुमच्या सिलेबस मधला आहे, त्यामुळे तुमचा गोंधळ इथे होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ पुन्हा शेअर करतो. टॉपिक नंबर 1 आपला होता तो इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग ड्रॉइंग होता. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो आहोत तर याच्यामध्ये आपण आयएस कोर्स प्रमाणे A to Z लेटरिंग, 0 to 9 नंबर्स शिकलेलो आहोत, टाइप्स ऑफ लाइन शिकलेलो आहोत, टाइप्स ऑफ लेटरिंग शिकलेलो आहोत आणि टाइप्स ऑफ डायमेन्शनिंग सिस्टीम शिकलेलो आहोत आणि आपण स्केल्स वरती प्रॉब्लेम शिकलेलो आहोत. कंटेंट जो मी तुम्हाला सांगतोय तो ह्या टॉपिकचा कंटेंट आहे. तुम्हाला सिलेबस PDF फाईल आम्ही ऑलरेडी फॉरवर्ड केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही एकदा रिवाइज करू शकता की याच्यामध्ये कोणकोणता कंटेंट आहे. तर हा कंटेंट आपल्याला लक्षात घेऊन हा टॉपिक आपल्याला पूर्णतः तयार करावा लागणार. आता यानंतरचा जो टॉपिक आहे, टॉपिक नंबर 3 आहे तो ऍक्च्युअली, त्याचं नाव आहे पोझिशन ऑफ पॉइंट अँड लाईन. सिलेबस मध्ये टॉपिक नंबर 2 इंजिनिअरिंग कर्व्ह आहे, पण तो आपण अद्याप शिकवलेला नाहीये, तो आपण शेवटी शिकवणार आहोत. त्यामुळे परीक्षेला टॉपिक जो असणार आहे तुमचा जो टॉपिक आहे म्हणजे पोझिशन ऑफ पॉइंट अँड लाईन, अशा पद्धतीचा टॉपिक नंबर 3 तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असणार. पुन्हा एकदा रिवाइज करूया, टॉपिक नंबर 1 म्हणजे इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे आणि टॉपिक नंबर 3 म्हणजे प्रोजेक्शन ऑफ पॉइंट अँड लाइन आहे. या दोन टॉपिक वर आधारित तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये असणार. करेक्ट, नाउ इट इज क्लियर व्हाट इज टॉपिक नंबर 1 एंड व्हाट इज टॉपिक नंबर 3 एंड व्हाट इज द सिलेबस फॉर युनिट टेस्ट नंबर 1. ओके, आता यानंतर प्रश्नपत्रिका जी असणार आहे, ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे म्हणजे कोणत्या टॉपिकचं वेटेज काय असणार, तर इथं पाहू शकता तुम्ही इथे क्यूपी नेचर असं लिहिलं आहे. क्यूपी नेचर याचा अर्थ आहे क्वेश्चन पेपरचं नेचर काय असणार. आता क्वेश्चन पेपरचं नेचर मध्ये क्वेश्चन 1 असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये अटेम्प्ट एनी 2 किती अटेम्प्ट करायचे तुम्ही, अटेम्प्ट एनी 2 याचा मार्क वेटेज आहे 4 मार्क, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आला, असे 2 प्रश्न तुम्ही सोडवलात की 4 मार्क पडणार आहे. आणि याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे तर टॉपिक नंबर 1 मधला इंट्रोडक्शनचा सिलेबस असणार, म्हणजे याच्यामध्ये टाइप्स ऑफ लाइन्स, टाइप्स ऑफ लेटरिंग्स, टाइप्स ऑफ लेटर्स, बरोबर आहे की नाही, किंवा लाइन तिचा ऍप्लिकेशन आणि त्याचं टाइप्स ऑफ डायमेन्शनिंग सिस्टीम, अलाइन सिस्टीम आणि युनिडायरेक्शनल सिस्टीम. टाइप्स ऑफ लाइन्स मधल्या डिफरंट लाइन्स, म्हणजे आपण डॉटेड लाईन बघितली, डॅश लाईन बघितली,
कंटीन्यूअस लाइन कंटीन्यूअस थीम थीम सेक्शन लाइन हा जो प्रकार आहे हा सगळा आपल्याला या इंट्रोडक्शन मध्ये तर ह्या टॉपिक वरती बेस्ड दोन प्रश्न दोन दोन मार्काचे या क्वेश्चन नंबर 1 ना येतील तुम्हाला ऑलरेडी याचा पीडीएफ आम्ही शेअर केलेला आहे तो पीडीएफ तुम्हाला वाचावा लागेल तो लाइन टाइप्स ऑफ लाइन्सचा चार्ट बघावा लागेल तुम्हाला डायमेंशनिंग सिस्टम कोणकोणते आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ आहे पीडीएफ आहे ते तुम्हाला लुक आउट करावा लागेल असे दोन मार्काचे दोन प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये असणार क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 मध्ये अटेम्प्ट एनी वन एकच सोडवायचा आहे आणि वेटेज आहे त्याचा 4 मार्काचा या 4 मार्कामध्ये आम्ही काय विचारणार आहोत तर तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे स्केल्स वर स्केल्स मध्ये दोन टाइप आपण बघितले सिंपल स्केल आणि डायगोनल स्केल तुम्हाला आम्ही दोन ऑप्शन देणार आहोत यात दोन प्रॉब्लेम असणार आहे एक सिंपल स्केल वरचा असू शकतो एक डायगोनल स्केल वरचा असू शकतो या दोन पैकी एक प्रॉब्लेम तुम्ही ड्रॉ करायचा आहे आणि त्याचं वेटेज आहे 4 ओके आणि 3 नंबरचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3 तो आहे अटेम्प्ट एनी 2 पुन्हा दोनच अटेम्प्ट करायचे आहेत पण याचा वेटेज आहे विद्यार्थी मित्रांनो 12 मार्काला म्हणजे एक त्याचा उपप्रश्न हा 6 मार्काला तुम्हाला येणार यामध्ये काय अभ्यासक्रम असणार आहे तर प्रोजेक्शन ऑफ लाइन्स आपण टाइप्स ऑफ लाइन्स आणि त्याचे प्रोजेक्शन्स बघितले लाइन पॅरलल टू एचपी परपेंडिकुलर टू वीपी लाइन इनक्लाइन टू एचपी पॅरलल टू वीपी लाइन इनक्लाइन टू वीपी पॅरलल टू एचपी अशा पद्धतीचे ज्या टाइप्स ऑफ लाइन्सचे प्रकार आपण जेवढे काही शिकलो आहोत त्या कोणत्याही दोन प्रकारावरती तुम्हाला हे दोन प्रॉब्लेम सोडवायचे इथेही आम्ही तुम्हाला 3 प्रॉब्लेम विचारू बरोबर आहे 6 मार्काला एक प्रॉब्लेम असेल 3 पैकी तुम्ही दोन प्रॉब्लेम इथे सोडवायचे आहेत म्हणजे तुम्हाला इथे एक प्रॉब्लेम आम्ही ज्यादा विचारणार आहोत ऑप्शनल प्रॉब्लेम असणार ओके कळलं अशा पद्धतीने मित्रांनो इथे तुम्ही 6 मार्काचे दोन लाइनचे प्रॉब्लेम सोडवायचे नंतर 4 मार्काचा एक प्रॉब्लेम स्केलचा सोडवायचा आहे आणि याच्यामध्ये पहिल्या टॉपिक मध्ये दोन दोन मार्काचे दोन प्रश्न तुम्ही सोडवायचे इथे मिळणार 12 मार्क इथे मिळणार 4 मार्क 16 मार्क इथे मिळणार 4 मार्क अशा पद्धतीने 20 मार्क आपल्याला याच्यामध्ये काय करणार आहे मिळणार आणि ही 20 मार्काची टेस्ट आहे त्यासाठी वेळ 1.5 तास आता हे सगळं सोडवायचं कसं आणि कुठे आणि कशा पद्धतीने हे ऑनलाइन सबमिट करायचं याबाबत आपण आता चर्चा करू आता हे जे सगळं काढायचं जे काही आहे हे काढत असताना तुम्ही A2 साइजचे ड्रॉइंग शीट बाजारामधून विकत घ्यायचे अगोदरच ती विकत घ्यायची लक्षात घ्या आणि त्या A2 साइजच्या ड्रॉइंग शीट वरती जी नेमप्लेट असतात तुम्ही आता पहिली ड्रॉइंग शीट ऑलमोस्ट सगळ्यांनी काढली आहे त्या नेमप्लेट मध्ये जो टायटल बॉक्स असतोय त्या टायटल बॉक्स मध्ये तुम्ही युनिट टेस्ट नंबर 1 हे टायटल त्याच्यामध्ये काय करायचं आहे लिहायचं मी थोडंसं तुम्हाला इथं इलॅबोरेट करून सांगतो समजा हा जर माझा शीटचा लेआउट असेल तर इथं नेमप्लेट असते बघा या नेमप्लेट मध्ये पहिला जो रो असतो या रो मध्ये युनिट टेस्ट 1 असं आपण लिहायचं हे सगळं पेनाने लिहायचं आहे इंक पेननं लिहायचं ओके युनिट टेस्ट नंबर 1 त्याच्यानंतर खाली तुमचं नाव असतं तुमचा रोल नंबर असतो वगैरे या सगळ्या गोष्टी असतात क्लास असतो FYME A डिव्हिजन असते इयर असतं जो काही डेटा ह्याच्यावरती असेल हा प्रिंटेड ब्लॉक असतो याच्यामध्ये मला महत्त्वाच्या गोष्टी आहेत टायटल म्हणजे युनिट टेस्ट 1 नंतर तुमचं नाव विद्यार्थ्याचं पूर्ण नाव समजा विद्यार्थ्याचं नाव असेल पाटील रोहन आनंदा तर त्याचं पाटील आर ए किंवा पाटील रोहन असं लिहिलं तरी त्याच्यामध्ये चालू शकतं ओके नंतर त्याचा रोल नंबर जो असेल तो रोल नंबर ही सुद्धा नोंद पेनाने होणं अपेक्षित आहे क्लास असेल तर FYME A डिव्हिजन असेल तर A B डिव्हिजन असेल तर B C डिव्हिजन असेल तर C आणि इयर जर असेल तर 2020-2021 ओके समजलं तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या नोंदी ह्या नेमप्लेट मधल्या आदल्या दिवशीच आपण शीट आणायची आणि हे सगळं अगोदरच घेऊन आपली शीट परीक्षेला काय करायचे तयार करायची आणि ह्या शीट वरती आपण हा सगळा क्वेश्चन पेपर जो आहे हा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करायचा सॉल्व करत असताना शीट वरती आपण जे जे काही लिहिणार आहोत इकडच्या सर्व भागांमध्ये तिथं कुठेही पेनाचा वापर करायचा नाहीये मित्रो पेन्सिलचाच वापर करायचा क्वेश्चन नंबर सुद्धा तुम्ही इथं पेन्सिलने टाकू शकता क्वेश्चन नंबर 1 फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट 2 मध्ये असणार आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए असणार आहे ऑप्शन आणि बी असणार आहे बरोबर आहे ओके
आणि अटेम्प्ट एनी टू म्हणजे तेव्हा कदाचित इथं सी पण ऑप्शन असू शकते, तीन पैकी दोन सोडवायचे. तर हे ए बी सी इथं तुम्ही लिहित असताना इथं पेन्सिल ना क्वेश्चन नंबर वन ए असं लिहिलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथं आपण लिहायचं. आता हे उत्तर लिहित असताना समजा आपल्याला हे ड्रॉइंग आहे, आपण इथं स्केच काढतो पण काही ठिकाणी आपल्याला वर्ड्स लिहायची पाळी येते, म्हणजे आयडेंटिफाय द टाइप ऑफ लाईन असं आम्ही तुम्हाला विचारलं असेल आणि तुम्हाला इथे लाईनचा प्रकार लिहायचा असेल की ती लाईन कोणती आहे, समजा डॅशड लाईन असं तुम्हाला लिहायचं जर असेल तर इथं तुम्ही त्याचं उत्तर डॅशड लाईन असं लिहू शकता. आता इथं मुलांमध्ये एक संकोच असतो की सर आपण ड्रॉइंग शीट मध्ये सबमिशनला कॅपिटल लेटर्स मध्ये इथं लिहायला सांगितलं. मित्र ही उत्तर पत्रिका आहे, जरी ड्रॉइंग शीट असली तरी तुमची युनिट टेस्ट वन ची उत्तर पत्रिका आहे, त्यामुळे इथं तुम्ही स्मॉल लेटर्स मध्ये लिहिलं तरी उत्तर तुमचं चालतं. फक्त कंडिशन अशी आहे की तुम्ही ते पेनाने लिहायचं नाही, ते फक्त पेन्सिलनच लिहायचं. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं जी उत्तर आहे, पहिल्या प्रश्नाच्या क्वेश्चन वन मध्ये जी काही उपप्रश्न आहेत त्यांची उत्तर ए आणि बी तुम्ही इथं पेन्सिलनं काय करू शकता नोंदवू शकता. यानंतर हा प्रश्न आहे याच्यामध्ये स्केलचा प्रॉब्लेमच आहे, डायरेक्ट तो प्रॉब्लेम तुम्ही इथं ड्रॉ करू शकता बरोबर. आणि नंतरचा तिसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये लाईनचे दोन प्रॉब्लेम सोडवायचे, ते प्रॉब्लेम तुम्ही इकडं इथं जागा जिथं आहे तिथं सोडू शकता. माझी एकच सगळ्यांना सूचना आहे, एवढ्याच शीटच्या सरफेसचा पूर्ण फेसचा वापर करायचा आहे, दुसरी शीट बिलकुल वापरायची नाही. जे काही तुम्हाला सोडवायचं आहे ते या शीट मध्येच सोडवायचं, त्यानुसार स्पेसची ऍडजस्टमेंट करायची, प्लॅनिंग करायचं प्रॉपर ड्रॉइंग शीटचं कुठं काय आपण सोडवणार आहोत आणि त्यानुसार ह्या पूर्ण शीट वरती या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण पेन्सिल पट्टी ड्राफ्टर मेजरमेंट घेऊन काढायचे. हा खूप वाईट अनुभव आहे मी तुम्हाला सांगतो, मुलं कुठलेही मेजरमेंट न घेता ड्रॉइंग काढतात. इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय विथ मेजरमेंट ड्रॉ करायचा असतो, त्यामुळे 50 मिलीमीटरची लाईन जर आपल्याला काढणं अपेक्षित असेल तर ती बरोबर मोजली तर ती 50 मिलीमीटरच भरायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं ड्रॉइंगचं जे सोल्युशन आहे ते ह्या ए टू साईज वरतीच पेन्सिलनं ड्रॉ करायचं आहे, विथ डायमेन्शन विथ प्रॉपर यूज ऑफ ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट स्केल ड्राफ्टर तुम्हाला काय लागत असेल सेट स्क्वेअर लागत असतील तर या सगळ्या सामग्रीचा वापर करून हा पेपर याच्यावरती सोडवायचा. आता हा पेपर सोडवल्यानंतर काढल्यानंतर ह्याचा एक आपण फोटो काढायचा बरोबर, आणि याचा फोटो आपल्याला तुम्हाला ही वेळ संपण्यापूर्वी 3-4:30 वाजताची वेळ आहे, 3 वाजता बरोबर पेपर सुरू होण्यापूर्वी तुम्हाला एक लिंक दिली जाईल बरोबर, त्या लिंक वरती तुम्हाला हा क्वेश्चन पेपर मिळेल. आता हा जो क्वेश्चन पेपर असताना याची सुरुवात सुरू होण्याची वेळ आहे 3 वाजता, तर याच्या अगोदर 5 मिनिटं आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती क्वेश्चन पेपर आम्ही फॉरवर्ड करणार आहोत. कुठे मिळणार आहे क्वेश्चन पेपर? क्वेश्चन पेपर हा व्हॉट्सअप ग्रुप वरती मिळेल, ज्या त्या वर्गांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती क्वेश्चन पेपर बिफोर 5 मिनिट्स तुम्हाला मिळेल. तो क्वेश्चन पेपर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप वरती ओपन करून त्याचं ए टू साईज वरती सोल्युशन प्रिपेअर करायचं पूर्ण. मी सांगितलंय सोल्युशन करत असताना पेन्सिलचा वापर करायचा आहे, नेमप्लेट अगोदर शीट बाजारातून विकत घेऊन सगळं तयार ठेवायचं आहे, त्याच्यावरती सगळं पेन्सिलनं सोडवायचं आहे, सगळं सोल्युशन याच फेसवर काढायचं आहे, त्याचा एक स्नॅप काढायचा फोटो काढायचा आणि हा फोटो की वेळ संपण्याच्या अगोदर म्हणजे 4:30 वाजता वेळ संपते त्याच्या अगोदर 15 मिनिटं आम्ही तुम्हाला एक लिंक देणार आहोत, त्या लिंक वरती तो फोटो जो आहे तो तुम्ही अपलोड करायचा आणि मग तुमचा काढलेल्या ड्रॉइंगचा जो फोटो आहे तो आम्ही असेस करून त्याचे मार्क आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर अशा पद्धतीने मित्र ह्या पर्टिक्युलरली विषयाच्या बाबतीत जी युनिट टेस्ट वन आहे त्या युनिट टेस्ट वनचा अभ्यासक्रम त्याची वेळ त्याचा कालावधी दिवस दिनांक त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर त्याचं क्वेश्चन पेपरचं नेचर तो टेस्ट पेपर तुम्हाला कुठे कसा उपलब्ध होणार आहे आणि तो सॉल्व केल्यानंतर तो कुठे कसा जमा करायचा आहे या बाबत सविस्तर व्हिडिओ आज मी तुम्हाला शेअर केला. सर्वांनी शंका असतील तर वारंवार हा व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्यायचं. ओके थँक्यू थँक्यू. एक पुन्हा मित्र एक सूचना महत्वाची सूचना अशी आहे की हे सगळं सोल्युशन ह्या ड्रॉइंग शीट वरती काढल्यानंतर याची पीडीएफ आपण अपलोड करायची बरोबर आहे, फोटो बिलकुल अपलोड करायचे नाही कारण फोटोला क्लिअरिटी राहत नाही, लक्षात आलं ना,
त्यामुळे जे काही आपलं सोल्युशन आहे ते पूर्ण कव्हर करायचं, कारण त्याच्यामध्ये ही नेमप्लेट नाव आणि रोल नंबर आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. परत एकदा मी सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचं नाव आणि रोल नंबर हा आम्हाला सुस्पष्टपणे दिसणार नाही किंवा त्यांची पीडीएफ जर व्यवस्थित नसेल तर त्या विद्यार्थ्याचे असेसमेंट आम्ही करणार नाही, त्या विद्यार्थ्याला डायरेक्ट 0 मार्क मिळते. सर्व विद्यार्थ्यांनी ही परीक्षा आहे आपली, याच्यात खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे की आपण जे सोडवलेलं सोल्युशन आहे ते प्रॉपर ऍज इट इज हे विषय शिक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचं सबमिशन ऑनलाईन करत असताना खूप काळजी घ्यायची आहे. आणि पीडीएफ फाईल तुम्हाला जे आम्ही लिंक देणार आहोत समाचार वाचता, त्या लिंक वरती त्याची पीडीएफ अपलोड करायची आहे, ज्यामध्ये त्या शीट वरती तुमचं प्रॉपर सोल्युशन अलॉंग विथ युअर नेम आणि रोल नंबर आम्हाला दिसलं पाहिजे. त्यामुळे खबरदारीनं विद्यार्थ्यांनी ही काळजी घेऊनच हे सबमिशन करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, जे विद्यार्थी प्रॉपर सूचनांचा अवलंब न करता चुकीच्या पद्धतीने सबमिट करतील त्या विद्यार्थ्यांना ह्या युनिट टेस्टचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाही. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.